नमस्कार मंडळी, माझं नाव यज्ञेश लोकनाथ गुरव. तर मंडळी, आता आम्ही जातोय बिरामन यांचं डोंगर इकडे या साईडला झूम. हां, इकडे हे आमचं बिरामन, ही आमची जागा, हे जेवढे कोपरे दिसतात तेवढे. थोडी थोडी अशी वाट आहे जायला. बघा मित्रांनो, हे जेवढं जे काही दिसतंय ना, हे इथून मला वाटतं इथपर्यंत ना, हा इथपर्यंत एक मिनिट, हा इथपर्यंत एवढी आमची जागा आहे. पुढे दुसऱ्यांची इथून इथपर्यंत अशी एवढी, आणि तिकडून पण थोडी दुसरी दुसऱ्यांची आहे. तिकडे हा आमचा वाडा. जेव्हा आम्ही इकडे शेती वगैरे करतो ना, इकडे शेती वगैरे करतो ना, त्याला काही एका दिवसात शेती होत नाही, शेतीला टाईम लागतो. तर शेती करून झाली, कोपरे नांगरून झाले का मग आम्ही बैल इकडे बांधतो इकडे, आणि जेवण वगैरे पण इकडेच असतं आमचं. तर आता आपण इकडून आलो, यासाठी आपण आलो, असं इकडून आपण उतरतोय. हे असं जावं लागतं इकडून खालती, हा वाळ आहे इकडे गावाला, आम्ही इकडे वाळा म्हणतो. इकडे पाणी वगैरे असतं, आम्ही आंघोळी वगैरे करायचो बैलांपण इकडे. हा पूर्ण वाळा, तर वाळ्यातून आम्ही इकडे जातोय वरती. मित्रांनो, आपण इकडून आलो ना, तर ही सगळी जी जमीन आहे ना, ती आता सध्या पडीक आहे. इकडे पहिले म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा इकडे पहिले शेती वगैरे करायचे सगळे, माझे वडील, काका, आजोबा वगैरे सगळे आहेत ना, पहिले इकडे शेती वगैरे करायचे. आता हे जास्त सगळी अर्धहून जास्त मंडळी मुंबईला गेल्यापासून शेती कमी झाली, आता सध्या शेती कमी झाली. तर मग हे असे पडीक राहतात जमिनी. थोडं थोडं जावं लागतं वरती चालावं लागतं. हे आमचे सगळे काजूची बाग म्हणजे काय, थोडीच काजू आहेत, 5-6 काजूच आहेत, 5-6 काजूची झाडे आहेत सगळी. ते माझे काका, माझी आजी, माझी बहीण, ते आमचे काजू काढतात, जे पडलेले काजू आहेत ना ते जमा करतात. ते छोटे छोटे असे काजू येतात, काजू आहे बघा, हे काजू हे दाखवले, हे बोंडे बघा बघा, बोंडे वगैरे पक्ष्यांनी खाल्ले, पक्ष्यांनी नाही, तर हा इकडे काजू आहे. काजूची झाड आहेत मित्रांनो. असं मी बोललो तुम्हाला, 5-6 झाड आहेत, करून 5-6 नाही आहेत, हे सगळी इकडे खाली पण आहेत. हे असे इकडे 2, हे परत असे 4, हे 5-6-7 झाड आहेत. अशा प्रकारे जे काजू असतात त्यांची भाजीसाठी वापरतात, सुंदर, अतिशय मधुर आणि खायला सुंदर. तर इकडे बघा, हे जे आहे ना हे तुटलंय, हे ढोरांनी तोडलंय, हे ढोरांनी तोडलंय, खाल्लंय त्यांनी, ढोरांना कोण अडवणार नाही. परत इकडे बघा, हे एक झाड तोडलंय, ते पण ढोरांनी तोडलंय, कोणी माणसाने नाही, ढोरांनी तोडलंय खाण्यासाठी किंवा काय असेल. इकडून अशी झाडं आहेत बाकीची, हे काजूचं झाड आहे, हे इकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे अशी सगळी झाड आहेत. अशी हे बघा, हे अशा प्रकारे जे हिरव्या काजी असतात याची भाजी बनवतात, असे तोडायचे असतात आणि असे पिशे टाकतात. हे जे काजू आहेत हे परिपक्व झालेले आहेत, पिकलेले आहेत. हे जे बोंड आहेत ते मोठं झाल्यानंतर ते खायचं असतं बोंड, आणि ह्याच्यातला गर काढून सुकून भाजी करायची असते. अशा प्रकारे हे भाजीच्या काजू, आणि हे पिकलेले काजू, पिकलेले पण घेते हे बघा. आता हे बोंड मोठं होणार, ते बोंडाचे भरपूर फायदे असतात, दारूसाठी पण वापरतात आणि खाण्यासाठी पण वापरतात. हे नाही, ते मोठे वाले असतात ना, ते मोठे. ह्या काहतीच्या झाडांच्याकडे तर तुम्ही जाल ना खालती, म्हणजे शोधायला काजू वगैरे, तर स्वतःची काळजी घ्या. कारण कसं आहे ना, आता बघा
आता मी जातो खालती तिकडे हे बघा दिसतंय तुम्हाला हे काटे विटे लागत असतात सारखे सारखे त्याच्यामुळे आता आमचे काका ना काहीतरी नवीन पद्धत दाखवतात आता की ते जमिनीवर बसून काजू काढतो मांडी घालून जे जमिनीच्या लेवलला काजू आहेत हे बघा ही त्यांची नवीन पद्धत अगदी मांडी घालून आपल्याला पाहिजे ती मुरडायची पण बघा ते चांगले असे दाबून बघा दाबून बघायचे हे काजूची कशी परीक्षा करायची दाबल्यानंतर असं आवळली चर्क आवाज आला तर ती कवळी नसेल तर जून मग ह्याचे आपले काजूसाठी भाजीसाठी घर मिळतात आणि हा बघा तू हा बघा अजून एक आहे बघा जमिनीच्या खालती पडलेले असतात हे बघा हे बघा की काज आणि ही बघा हे बघा ही एक काज आहे बसून काजू काढतो बोललं तरी ऐकायला येतो हे बघा याची भाजी होणार आणि हे राहिलेलं ह्याचं मोठं बोंड होणार परिपक्व झाल्यानंतर त्याचा रस खायला रस पण खायला मजा येते आणि ते खाऊ पण शकतो आपण खाऊ पण शकतो रस पिऊ पण शकतो त्याचा काज आमचा वरचा घालतो तुझा खालचा हे अशी काजू आहेत खाली पण पडलेले असतात अशी तुम्हाला दिसतील दोन चार अशा वडले हे बघा पडलेले आता तुम्हाला बोलवलं ना खाली पडलेले असतात ती ही परत दोन चार असणार अजून दोन चार इकडे किती काजू खाली धरले कलम असल्यामुळे कलमाचे काजू ना हे कलमाचे काजू सगळे बघा अर्धे खाल्लेले आहेत हे चाने बिनी का कोण ना कोण पिकलेले हात असतात हे घ्या परत इकडे हे बघा असे दोन पडलेले आहेत बघा परत हे बघा इकडे किती पडलेत मित्रांनो हे बघा बघा इकडे पडलेले आहेत हे घ्या एवढे झाले हो मग हे बघा इकडे पण एक आहे पण एक आहे याच्यात इकडे पण एक आहे खूप इकडे हा आमचा खळा पूर्ण स्पेस असं हे तात्पुरती बनवलेलं घर देवखोली आमची तात्पुरतासाठी खळ्यामध्ये ठेवलेली हा याचा त्याचा एंट्रन्स ही आमची पडी इथून एवढी अशी आमची पडी इकडे आम्ही झोपायचो पुरुष मंडळी झोपण्यासाठी ही आमची जागा इकडे होती आता हे सगळं तुम्ही बघू शकता सगळं काढलं आहे हे जी कौलं आहेत ही सगळी काढलेली आहेत त्यानंतर ही आमची देवखोली ही पूर्ण आमची देवखोली होती इकडे आमचे देव ठेवायचो आम्ही इकडची पण बघू शकतो तुम्ही कौलं काढलेली आहेत सगळी सगळी त्यानंतर इकडून आत गेलो तर हा मोठा हॉल आमचा हा पूर्ण मोठा असा हॉल ही आमची मावळांची खोली आम्ही अशी इकडे सूर्य मावळतो त्याच्यामुळे इकडे ह्याला बोलतात मावळांची खोली इकडे एक अशी बेडरूम सारखी जागा होती हा एक इकडे आम्ही शेती केल्यानंतर आमचे जे धान्य वगैरे आम्ही पिकवलेले ते आम्ही इकडे ठेवायचो तांदूळ वगैरे इकडे सगळं इकडे एक बेडरूम छोटा अजून एक असा बेडरूम इकडे पण आम्ही सगळं सामान ठेवायचो तर तुम्हाला अजून दाखवतो एक खिडकी होती इकडून सगळं आमचा व्ह्यू दिसतो पूर्ण हे सगळी आमची शेती इकडे बाथरूमसाठी होतं म्हणजे आहे अजून पण त्यानंतर हा तर हॉल तुम्हाला आता मी दाखवला हा आमचा माळा होता
हाँ ही आमची शिडी इकडून माळ्यावर चढून आम्ही जायचो. त्याच्यानंतर हा एक एरिया किचनसाठी, हा पूर्ण एरिया किचनसाठी, म्हणजे इकडे आम्ही बसायचो जेवायला. इकडे पण बाहेर पण जेव्हा सगळे मुंबईकर एकत्र यायचे तेव्हा गणपतीमध्ये. त्यानंतर हे आमची जेवणाची खोली किचन. हा असं आता हा काळा झालाय कारण इकडे चूल होती मित्रांनो, इकडे चूल होती आमची. ही कवलं वगैरे सगळी काढलेली आहेत. हे सगळं इकडे, इकडे पण एक खिडकी आहे, तिकडे पण एक खिडकी आहे. इकडे एक जागा, आता तुम्हाला इकडे दाखवतो. इकडे आम्ही टी व्ही वगैरे ठेवायचो. हे इकडे एक बेडरूम होती. इकडे कसं आहे ना मित्रांनो, आमच्याकडे एका जागेवरती चिकन आणि असं रोजचं बनवणारं जेवण आमच्याकडे चालत नाही. चिकन एकतर ह्या चुलीवरती बनतं आणि बाकीचं जे जेवण असेल ते आता तुम्हाला मी दाखवली. तिकडे आमचं जेवण वगैरे बनतं. तिकडे आम्ही चिकन वगैरे जेव्हा आपण काहीही असं नॉनव्हेज पदार्थ असेल तर आम्ही इकडे बनवतो इकडे. हा सगळं आता इकडे पण सगळं काढलेलं आहे. इकडे पण थोडंसं माळा टाईप होतं, इकडे पण सामान ठेवायचं आम्ही. तर हा आमचं पाटलं दार, मागचं दार हे आमचं. हा मागच्या दाराचा पुरा एरिया आमचा. इकडे इकडे पण आमचा पूर्ण स्टॉक असायचा, म्हणजे धान्य वगैरे किंवा काही अजून काय असेल ते सामान. हे इकडचं पण सगळं कोलं काढलेली आहेत. हे आमचे जे न्हाणी बाथरूम वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे करायला आम्हाला. हे आमची पाहू शकता तुम्ही, आम्ही इकडे कोंबड्या वगैरे ठेवायचं. हे गुड कोंबड्यांसाठी स्पेशली. त्यानंतर हा असा एरिया, हा असा इकडून पावसाळ्यात ना मित्रांनो पाणी येतं इकडे, असं पाणी असं वाहत राहतं. आणि हे आम्ही स्पेशल लाकडांसाठी बनवलेलं आहे, हे सगळं लाकडांसाठी. हा आमचा असा एरिया पूर्ण बाजूचा. हा सर, आणि लांबून तुम्हाला दाखवतो. हे आमचं एक चिकूचं झाड आहे. हे सगळी जी झाडं दिसतात ती आमची आहेत. सगळी जी झाडं आहेत ती फणसाची आहेत, परत रतांब्याची आहेत, नारळाची आहेत, अशी खूप सारी झाडं आहेत आमच्याकडे. त्यानंतर हा आमचं तुम्ही घर बघू शकता. हे असं काही असं व्ह्यू आहे. हा असा बघा, असं पूर्ण साईडचा एरिया.